भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडळ आणि महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे गुरुवारी वाटप करण्यात आले. युवा नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, सरचिटणीस दर्शना भुईर, हिना भक्ता, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, शोभा सातपुते, खांदा कॉलनी अध्यक्ष राज्यश्री पोवार, सुलोचना कल्याणकर, अमिता चव्हाण, रुपा सिन्हा, सरचिटणीस लीना पाटील, अस्मिता गोसावी, सारिका मोरे, नलिनी शेलार, सुहासिनी शिवणेकर, सिद्दिकी पुंजानी आदींसह इतर पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाने पनवेलची जी पिझेहाट केली तो बॅकलॉग भरून काढणे, त्याचबरोबरीने पनवेलचा विकास करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असे प्रतिपादन युवा नेते परेश ठाकूर यांनी केले. कामगार पक्षाने या पनवेलची जी पिझेहाट केली हा बॅकलॉग भरून काढणं आणि त्याच्याच बरोबर हा पनवेल हा 21व्या शतकातलं शहर व्हावं यासाठी या इथे जे सर्व प्रयत्न चालू आहेत आणि त्यामुळेच सांगता पनवेलला आपल्याला नेहमी सांगता यायचे नेहमी सांगता आपल्याला काही सांगता असं विषय चाललं स्वरूप दिसून येत असेल. परंतु याची परिणिती कशामध्ये असणार आहे तर एक सुंदर एक स्वच्छ 21व्या शतकातलं शहर अशी याची परिणिती होणार आहे आणि त्याचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून जर आपल्याला काम करायचं असेल तर नक्कीच सांगता आपल्याला या इथे पनवेलच्या विकासासाठी आपल्याला नेहमीच अगदी सांगता आपल्याला आत्मीयतेने काम करणं आवश्यक आहे. यावेळी भाजपच्या 90 महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आली. या बैठकीत इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली.